नमस्कार. आज 26 ऑगस्ट 2018. आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मेषराश. मेष राशीच्या व्यक्तींनी आज कालभैरव अष्टकाचा पाठ करावा, दर्शन घ्यावं, गुरुदर्शन घ्यावं आणि दिवसाला सुरुवात करावी. आजचा शुभ रंग नारंगी असेल. आज चंद्राचं भ्रमण हे कुंभराशीमध्ये असेल, त्यामुळे आज सर्व लाभांनी युक्त अशा ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल. आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य पद्धतीनं तुम्हाला हाताळता येतील. आजचा दिवस हा महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा आणि त्याच्या अंमलबजावणीचा आहे. आज अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त होत असताना नवीन योजना राबवणं आणि त्या योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवतं. आज महत्त्वपूर्ण निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य देखील प्राप्त होईल. आजचा दिवस नारळी पौर्णिमेचा, रक्षाबंधनाचा दिवस तुमच्या कुटुंबासमवेत आणि तुमच्या आप्तस्वकीयांबरोबर आनंदात जाईल. वृषभ राशीच्या व्यक्तींनी कुलस्वामिनी आणि कुलदैवताचा पाठ करावा. आजचा शुभ रंग पिवळा आहे. आज चंद्राचं कुंभ राशीमधलं भ्रमण हे तुम्हाला अधिकार संपन्नता प्राप्त करून देईल आणि तुम्हाला अपेक्षित असलेल्या मानसन्मानाचा योग मिळवून देऊ शकतं. त्यामुळे आजचं ग्रहमान तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय योग्य पद्धतीनं तुम्हाला घेता येतील. तुमच्या कुटुंबासमवेत, तुमच्या आप्तस्वकीयांमध्ये, मित्रमंडळींमध्ये आजचा दिवस तुमचा आनंद आणि उत्साहामध्ये जाऊ शकेल. मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज महादेवाच्या मंदिरामध्ये एक मुठ तांदूळ अर्पण करावी. आजचा शुभ रंग सोनेरी आहे. आज चंद्राचं भ्रमण हे कुंभराशीमध्ये असेल, याचा उत्तम लाभ तुम्हाला होताना दिसतोय. महत्त्वपूर्ण आर्थिक गोष्टींचं पाठबळ तुम्हाला लाभेल. महत्त्वाच्या आर्थिक घडामोडींमध्ये आजचा तुमचा उल्लेखनीय सहभाग असणार आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचं नियोजन तुम्हाला उत्तम पद्धतीनं ठेवता येईल, करता येईल. अनेक अर्थानं लाभ प्राप्त होतील. महत्त्वाचे आर्थिक निर्णय योग्य पद्धतीनं तुम्हाला हाताळता येतील. नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल. आज अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त होतील असं म्हणण्याचं कारण म्हणजे व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये तुमच्या नातेवाईकांकडनं, सर्व प्रकारच्या तुमच्या सदस्यांकडनं, कौटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला उत्तम पद्धतीचा लाभ प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे आजचा दिवस हा तुमचा आनंदाचा आहे. कर्कराशीच्या व्यक्तींनी आज कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं, स्मरण करावं, स्तोत्राचा पाठ करावा. आजचा शुभ रंग लाल आहे. आज चंद्राचं भ्रमण कुंभराशीमध्ये असेल, त्यामुळे आज महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेत असताना सावध राहावं. आज अनेक नवीन योजना राबवण्याच्या तुमच्या मनामध्ये कल्पना येतील, संकल्पना येतील, त्या राबवण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहावी, त्याची आखणी मात्र मनामध्ये करून ठेवावी. आजचं ग्रहमान हे मोठ्या योजनांच्या अंमलबजावणीचं नाही, एवढी महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. सिंहराशीच्या व्यक्तींनी आज महादेवाचं आणि कालभैरवाचं दर्शन घ्यावं. आजचा शुभ रंग गुलाबी आहे. आज महत्त्वाचे आर्थिक कामं तुमची उत्तम पद्धतीनं तुम्हाला हाताळता येतील, पार पडतील. आजचा दिवस अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणारा, नवीन योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी मदत करणारा आहे, त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. नवीन योजना तुम्हाला प्राप्त होतील, नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला मिळेलच, परंतु त्याच्या बरोबरच तुम्हाला आजचं प्रमुख गोष्ट ही नवीन योजना राबवण्यासाठी मदत करणारी आहे. कन्या राशीच्या व्यक्तींनी आज कुलदेवतेचे स्मरण करावे. आजचा शुभ रंग हिरवा आहे. व्यवसायामध्ये आजचं चंद्राचं कुंभराशीमधलं भ्रमण हे तुम्हाला अतिरिक्त कामाचा ताण देणारं ठरू शकतं. आज कामाची अचानक आलेली जबाबदारी कदाचित तुमचं मनस्वास्थ्य बिघडवणारी ठरू शकते, त्यामुळे आज शांत चित्तानं निर्माण झालेल्या या परिस्थितीला सामोरं जाणं तुम्हाला गरजेचं असणार आहे. आज अनेक अर्थानं तुम्हाला लाभ होऊ शकतात. व्यावसायिक स्थिती तुमची उत्तम राहू शकते. नवीन योजना तुम्हाला राबवता येऊ शकतात. त्यामुळे आजचा दिवस हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे असं आपण म्हणूयात. महत्त्वाच्या आर्थिक नियोजनांचा, नवीन गोष्टी करण्याचा आणि नवीन गोष्टींच्या माध्यमातून सर्वांच्या सान्निध्यामध्ये येण्याचा, स्वतःची प्रसिद्धी आणि स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. स्वतःची म्हणजे याच्यामध्ये व्यवसायाची, या अर्थानं म्हणतोय मी, तुमची व्यवसायाची आणि तुमची ही प्रतिष्ठा वाढवण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे तुम्हाला अनुकूलता दर्शवतं, त्याचा लाभ तुम्ही घ्यावा. यासाठी तुमचं मन स्थिर असणं आवश्यक आहे. शांत चित्तानं समोर आलेल्या प्रसंगांना जर तोंड दिला तर निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीतूनही तुम्हाला उत्तम स्थितीला प्राप्त होता येईल. त्यामुळे आजचा दिवस तुम्ही आनंदामध्ये घालवणं गरजेचं आहे. तुळराशीच्या व्यक्तींनी आज ग्रामदैवतेचं पूजन करावे. आजचा शुभ रंग फिक्कट हिरवा आहे.
आजचा दिवस तुळ राशीच्या दृष्टीनं महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेण्याचा आणि नोकरीमध्ये महत्त्वाचे बदल घडवण्याचा आहे. त्यामुळे आजचा दिवस तुम्हाला उत्साह आणि चैतन्याबरोबर धाडस देणारा देखील आहे. कुंभ राशीमध्ये असलेला चंद्र हा तुम्हाला उत्तम धाडसी निर्णय घेण्यासाठी मदत करणार आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी गणपती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं. आजचा शुभ रंग नारंगी आहे. चंद्राचं कुंभ राशीमधील भ्रमण हे तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि स्थिरता देणारं ठरेल. महत्त्वाचे कौटुंबिक निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येतील, समस्या हाताळता येतील, सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईलच. घरातील ज्येष्ठ मंडळींबरोबर आजचा दिवस तुमचा आनंदाचा जाईल. राहत्या घराशी निगडीत प्रश्न तुम्हाला उत्तम पद्धतीनं सोडवता येतील, त्यामध्ये तुम्हाला सर्वांचं मार्गदर्शन प्राप्त होईल. कम्युडिटी मार्केट, शेअर्स, बांधकाम व्यावसायिक आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे. धनुराशीच्या व्यक्तींनी आज कुलदेवतेच्या मूळ स्थानावर जाऊन दर्शन घेणं आवश्यक आहे. आजचा शुभ रंग पांढरा आहे. कुंभ राशीमध्ये असलेला चंद्र हा तुम्हाला व्यावसायिक स्पर्धा तीव्र करणारा जाणवू शकतो, भेडसावू शकतो. त्यामुळे आजचं ग्रहमान तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचं आहे. नाविन्यपूर्ण गोष्टी करणं, व्यवसायामध्ये नवीन नवीन गोष्टी आणणं, यासाठी आजचं ग्रहमान हे तुम्हाला महत्त्वपूर्ण असेल. आजचा दिवस महत्त्वाच्या आर्थिक नियोजनाचा देखील आहे. आज व्यावसायिक स्पर्धा जरी तीव्र झाली तरी तुम्हाला आर्थिक आवक उत्तम असणार आहे, त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदात जाईल. मकर राशीच्या व्यक्तींनी आज कुलदेवतेचे स्मरण करावे, दर्शन घ्यावे. आजचा शुभ रंग मोरपंखी आहे. आजचा दिवस कुंभ राशीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे. व्यावसायिक दृष्टीनं आजचं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला लाभदायक ठरेल. नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस हा आनंद आणि उत्साहाचा असेल. आजचा दिवस हा तुम्हाला नवीन संधी, व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा. नोकरदार मंडळींना आज प्रवासाचा योग संभवतो. कुटुंबासमवेत उत्तम आणि आनंदी वेळ घालवण्यासाठी आजचं ग्रहमान तुम्हाला पूरक असेल. कुंभ राशीच्या व्यक्तींनी ओम श्री आदित्याय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग निळा आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे महत्त्वपूर्ण घटनांचं असेल. व्यवसायामध्ये आणि नोकरीमध्ये नवीन संधी उपलब्ध होण्याबरोबरच आजचं ग्रहमान तुम्हाला महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करण्यासाठीचं देखील आहे. मग तुम्ही म्हणाल की आज ह्या अशा पद्धतीच्या दिवशी, जसं आज रविवार आहे, सण आहे, आणि अशा दिवशी आपण कोणत्या पद्धतीची महत्त्वाकांक्षा आपली पूर्ण करू शकणार आहे. परंतु आपल्या मनामध्ये ज्या इच्छा पूर्ण करण्याच्या असतात, महत्त्वाकांक्षा असतात, त्या दृष्टीनं आपण आखणी करू शकतो, नियोजन करू शकतो, त्या दृष्टीनं विचार करू शकतो आणि त्याचा पाठपुरावा त्या कामाशी निगडीत जी मंडळी आहेत, जे संलग्न व्यक्ती आहेत, त्यांच्याशी त्या कामाचा पाठपुरावा देखील करू शकतो. हा पाठपुरावा करणं हे देखील तुमच्या कामाची सुरुवात आहे असं मानलं जातं. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये तुम्ही केलेलं कार्य, तुम्ही सुचवलेलं किंवा तुमच्या मनामध्ये आलेला एखादा विचार हा पूर्णत्वास येण्यासाठी तुम्ही जर थोडा प्रयत्न केलात, हा प्रयत्न अगदी सूक्ष्म पद्धतीनं असतो. हा प्रयत्न म्हणजे अगदी एका दिवसामध्ये सगळ्या गोष्टी उभ्या राहतील असं नाही, परंतु ह्या प्रयत्नांनी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, समजा तुम्हाला एक घर घ्यायचं आहे, हे घर घ्यायचं असेल आणि त्यासाठी तुम्हाला जर काही प्रयत्न करायचा असेल, तर आज सुट्टीच्या दिवशी तुम्ही पेपरमध्ये किंवा तुमच्या इतर बाबतींमध्ये काही बिल्डरमध्ये, काही तुमच्या नातेवाईक असतील, ओळखीची मित्रमंडळी असतील, त्यांना मला घर घ्यायचं ही इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केला तर हळूहळू ह्या गोष्टीला पूर्णत्वास जाण्यासाठी मदत करणारा असा आजचा दिवस आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या दिवसांचा पाठपुरावा, या महत्त्वाकांक्षांचा पाठपुरावा करणं तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे. नाहीतर वरकरणी असं दिसतं की रविवारी सुट्टीच्या दिवशी असं कोणतं काम होणार आहे, परंतु आपण विचार करणं, कल्पनाशक्ती करणं किंवा ती कल्पना करून ती राबवणं, त्यासाठी आपण आपल्या परीने एखादा छोटा प्रयत्न करणं, यासाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल असतं. त्यामुळे या अनुकूल ग्रहदशेचा तुम्ही लाभ घेणं आवश्यक आहे. मीनराशीच्या व्यक्तींनी कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं, स्मरण करावं. कुलस्वामिनीच्या मूळ स्थानावर जाऊन दर्शन घेतल्यास उत्तम लाभ होतील. आजचा शुभ रंग आकाशी आहे. कुंभ राशीमध्ये असलेला चंद्र हा तुम्हाला कामाचा अतिरिक्त ताण देणारा ठरू शकतो. आजचा दिवस हा तुमचा अतिरिक्त कामाच्या ताणाचा आणि प्रवासाचा जाण्याची शक्यता आहे. एकंदरीतच आजचा दिवस आनंद उत्साहामध्ये घालवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा आज सहकार्य प्राप्त होणार आहे. मित्रमंडळींबरोबर, आप्तेष्टांबरोबर आजचा दिवस तुमचा आनंद आणि सौख्याचा जाईल.